नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी पुरी आणि झटपट तयार होणारा छोले मसाला बनवणार आहे तर बघू शकताय मस्त टुमटुमीत अशी फुगलेली पुरी त्याचबरोबर चमचमीत असा छोले मसाला तयार झालेला आहे अगदी झटपट असा तयार होतो नक्की या पद्धतीने करून बघा तर सगळ्यात पहिला मी छोले मसाला तयार करणार आहे त्यासाठी एक वाटी छोले मी सकाळी भिजत घातलेले तर हा छोले मसाला मी संध्याकाळी बनवत आहे त्यामुळे सकाळी छोले भिजत घातलेले तुम्हाला छोले सकाळी बनवायचे असतील तर रात्रीच भिजत घाला म्हणजे छान मौसर असे छोले शिजतात आता आपण वाटण बघू त्यासाठी इथं मी एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे मीडियम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तीन चमचे किसलेलं सुक खोबरं हो अर्धा इंच आल्याचे तुकडे सहा ते सात लसूण पाकळ्या एक हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा लवंग एक आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे लागेल तसं थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे छोले मसाला मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट असं तयार होतो त्यासाठी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि वाटण चांगलं चार ते पाच मिनिटांसाठी परतून घेऊ कच्चा टोमॅटो हो, आणि कच्चा कांदा घातल्यामुळे वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे ग्रेव्हीला कांदा आणि टोमॅटोचा कच्चा वास लागत नाही तर चांगलं पाच मिनटं वाटण मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू दोन ते अडीच चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे कोल्हापुरी चटणी तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा धणा पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता लाल तिखट आणि मसाले वाटण्यासोबत चांगलं परतून घेऊ लाल तिखट आणि मसाले करपू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर लाल तिखट मी बघू शकता चांगलं परतून घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून हा मसाला चांगला परतून घेऊ तेल सुटेपर्यंत म्हणजे लाल तिखटसुद्धा चांगलं परतलं जातं आणि करपतसुद्धा नाही तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मसाल्याला मस्त तेल सुटलेला आहे आपण हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे जितका हा मसाला परतून घेऊ तेवढाच छोले मसाला चवीला मस्त लागतो आता यामध्ये भिजवलेले छोले घालू आता छोले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ सुरुवातीला मसाला चांगला परतून घेतलेला आहे त्यामुळं छोले मसाल्यासोबत परतायची काहीच गरज नाही थोडे फक्त मिक्स करून घ्यायचे आता छोले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालू कुकरला छोले पटकन शिजतात त्यामुळं जितका तुम्हाला हा दाटसर छोले मसाला पाहिजे आहे तेवढंच पाणी घाला म्हणजे मस्त असा दाटसर छोले मसाला तयार होतो आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊ म्हणजे छोले मस्त मौसर असे शिजतात चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी झटपट असा हा मस्त चमचमीत छोले मसाला तयार झालेला आहे ग्रेव्ही सुद्धा बघू शकता अगदी दाटसर अशी तयार झालेली आहे छोले सुद्धा चांगले मौसर अशी शिजलेले आहेत अशा प्रकारे छोले मसाला थोडा सरसरीत केला की पुरी चपाती किंवा जिरा सोबत सुद्धा खाऊ शकता मस्तच लागतो तर अगदी झटपट असा बघू शकता है, छोले मसाला तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ आता मी मस्त कमी तेलकट अशा पुऱ्या तयार करणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिला पुरीसाठी पीठ मळून घेऊ तर एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन वाटी फूल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटीसाठी यामध्ये चार चमचे रवा घालू रवा घातल्यामुळे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होतात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत त्याचबरोबर तेलाचं मोहनसुद्धा घालायची काहीच गरज भासत नाही आता यामध्ये पुरी पुरतं चवीनुसार मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चांगलं घट्टसर असं पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकताय थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्या म्हणजे जास्त मौसर असं होत नाही जर पीठ मौसर मळलं तर तर पुऱ्या तेलकट होतात त्यामुळं घट्टसर असं सा पीठ मळून घ्यायचं पुऱ्या लाटता येतील इतपत घट्टसर असं सा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता या पीठाचा एकसारखा असा गोळा करून घेऊ आणि साधारण वीस ते पंचवीस मिनटं पीठ भिजत ठेवू म्हणजे यामधला जो रवा आहे तो सुद्धा चांगला भिजला जातो तर जवळजवळ वीस पंचवीस मिनटं झालेले आहेत पुन्हा एकदा थोडंसं पीठ मळून घेऊ आणि या पिठाचे छोटे छोटे एकसारखे असे गोळे तयार करून घेऊ पुरी लाटण्यासाठी तर जास्त मोठे नाही आणि जास्त लहान नाही अशा प्रकारे बघू शकता मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत पुरी लाटण्यासाठी पुरी लाटण्यासाठी इथं मी पोळपोट लाटणं घेतलेलं आहे आता पोळपोटाला अशा प्रकारे थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे पोळपोटाला पुरी चिटकत नाही पीठ घट्ट असल्यामुळे पीठ न लावताच अशा प्रकारे थोडंसं तेल लावून बघू शकताय पुरी लाटायची आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा प्रकारे पुरी चांगली एकसारखी गोल अशी लाटून घेऊ तर अशा प्रकारे बघू शकताय जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा प्रकारे पुरी मी लाटून घेतलेली ला आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी पुरी लाटायची आहे पुरी लाटताना पीठ लावलं तर पुरी तळताना पीठ सगळं तेलामध्ये पडताना तेल लवकर खराब होतं त्यामुळे अशा प्रकारे थोडं थोडं अधूनमधून तेल लावत पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पीठ घट्टसर असल्यामुळे अजिबात पोळपोटाला बघू शकताय पुरी लाटताना चिटकत नाही तर सर्व पुऱ्या लाटून घेऊ आणि मस्त सोनेरी रंगावरती तळून घेऊ पुरी तळण्यासाठी इथं मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये छोटा पिठाचा गोळा घालू आणि तुम्ही बघू शकताय पटकन असा वरती आलेला आहे म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल जर कमी तापलेला असेल किंवा गरम झालेला असेल तर पुरी तेलकट होते त्यामुळं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आता यामध्ये लाटलेली पुरी घालू आणि बघू शकताय मस्त टुमटुमी तशी फुगत आहे पुरी फुगल्यानंतर पाच ते सहा सेकंद ही पुरी तळून घ्यायची म्हणजे करपत नाही आणि पुरी पलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा तेवढीच पाच ते सहा सेकंद ही पुरी चांगली तळून घ्यायची म्हणजे पुरी करपत नाही आणि पुऱ्या तळताना नेहमी मोठ्या गॅसवरतीच तळायच्या म्हणजे मस्त टुमटुमीत अशी पुरी फुगते आणि कमी तेलकट अशी तयार होते तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपण तळून घेऊ हो, तर बघू शकताय मस्त ही सुद्धा पुरी टुमटुमीत तशी फुगलेली आहे पुरी तळताना जास्त पलटायची नाही नाहीतर तेलकट होते तर, तेल तर बघू शकताय मस्त दोन्ही बाजूनी ही सुद्धा पुरी मी चांगली तळून घेतलेली आहे पूर्ण तेल निथळून काढू आणि ताटामध्ये ही पुरी काढून घेऊ तर मस्त चमचमीत असा छोले मसाला आणि पुरी तयार झालेले आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली आवड असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद